45% पास झालेले सर्व विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास झालेले सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. हे नवीन आहे तुमच्याकरिता म्हणून सांगतोय. लक्षात घ्या, परीक्षेचे माध्यम काय राहणार आहे? इंटरव्ह्यू होणार नाही, घेण्यात येणार नाही. सगळ्यात महत्वाची सूचना लक्षात घ्या. नमस्कार, आज जी वॅकन्सी निघालेली आहे ती वॅकन्सी मी डिस्कस करतो आहे BMC मध्ये, म्हणजेच ब्रीन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन. मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये निघालेल्या वॅकन्सी बद्दल बोलतो आहे. हा व्हिडिओ मी मराठीत बनवतो आहे कारण की ही वॅकन्सी ज्यांना मराठी येतं आणि ज्यांच्या 10th आणि 12th मध्ये मराठी होतं त्यांच्याकरिताच आहे. तर मी हा व्हिडिओ पूर्णपणे मराठीत बनवेल, याकडे लक्ष घाला. आणि वॅकन्सी फार छान आहे, सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे, आणि कसं भरायचं आहे फॉर्म याबद्दल तुम्ही माहिती घ्यावी. ठीक आहे, तर सुरू करूया. सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामधल्या वॅकन्सीज, यातली जी वॅकन्सी आहे लक्षात घ्या, 1846 वॅकन्सी निघालेल्या आहेत. वॅकन्सी फार मोठी आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात आधी बोलूया आपण की सरळ सेवा पद्धतीने कार्यकारी सहाय्यक या नावाने याची वॅकन्सी निघालेली आहे. पूर्वीचे पदनाम, याचे आधीचे नाव होतं लिपिक. ओके, तर टोटल वॅकन्सी जशा प्रकारे सांगितलेल्या आहेत 1846 वॅकन्सी आहेत. यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारे कोणते कोणते पद आहेत ते सांगितलं गेलं आहे. नेक्स्ट महत्वाचं म्हणजे आपण बोलूया की सॅलरी किती राहणार. तर बघा, सॅलरी 25,500 ते 81,100 म्हणजे जे असतं ना बेसिक वेतन असतं, त्यामध्ये भरपूर मग ॲड होतात TRA DRA जे पण काही असतं HRA वगैरे, ते ॲड होऊन जी सॅलरी ऑलमोस्ट जाणार आहे तुमची 81,100 रुपये, म्हणून 1,00,000 सॅलरी जातं. तर वॅकन्सी खूप चांगली आहे. ठीक आहे, आता पुढे बघूया. यामध्ये फॉर्म कोण भरू शकतं याचा चांगल्याने एक प्रॉपरली सराव करा. ठीक आहे, नाहीतर तुमचे फक्त फॉर्म फिल करण्याचे पैसे वाया जातील. लक्षात घ्या, फॉर्म कोण फिल करू शकतं. सर्वात प्रथम उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. याचा अर्थ असा, ही फार स्पष्ट मराठी आहे, याचा अर्थ हा आहे की तुम्ही जी 10वी 12वीची जी एक्झाम आहे ती पहिल्या यात पास झालेली असावीत. नापास होऊन पुन्हा एक्झाम देऊन पास झालेले स्टुडंट चालणार नाहीत. त्यानंतर समजा तुम्ही काय म्हणतात, तुम्ही डिग्री पास केलेली आहे, तर डिग्रीसुद्धा तुम्हाला प्रथम प्रयत्नात किमान 45 गुणांचा उत्तीर्ण असावा. 45% असलेले चालतील, पण जसं बोललोय मी की प्रथम प्रयत्नात पहिल्याच प्रयत्नात पास झालेले असावे, त्यात फेल झालेले स्टुडंट चालणार नाहीत. समजा तुमच्या डिग्रीमध्ये सत्र पद्धत म्हणजेच जो CGPA कोर्स असतो की नाही त्याप्रकारे समजा मार्कलिस्ट होत असेल, त्यात सुद्धा 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सरळ सरळ अर्थ हा की डिग्री तुम्ही डिग्री असो 10वी 12वी असो, पहिल्या प्रयत्नात पास झालेले स्टुडंट चालतील. ठीक आहे, नेक्स्ट उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. तुमच्या 10वीत किंवा 12वीत किंवा दोन्हीमध्ये तुमचा जो मराठी आणि अंग्रेजी विषय आहे हे 100-100 गुणांचे सब्जेक्ट असायला हवेत. म्हणजे जी एक्झाम झाली होती ती 100 गुणांची असावी असं तुमच्या 10वीच्या मार्कशीटमध्ये नाहीतर 12वीच्या मार्कशीटमध्ये हे असलेलं आवश्यक असतं. ठीक आहे, उमेदवारांकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंक लेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट. याचा अर्थ काय, म्हणजेच तुमच्याकडे टायपिंग स्पीड अंग्रेजी आणि मराठी, इंग्लिश आणि मराठी मध्ये 30 वर्ड्स पर मिनिट च्या स्पीडचे प्रमाणपत्र म्हणजेच सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला त्या टायपिंगचे लेटर असणं आवश्यक आहे. बघा, तुमच्याकडे आताही भरपूर वेळ आहे, तुम्ही टायपिंगचे क्लासेस समजा कोणाला असं लावायची असेल तर ते लावू शकता. फक्त लक्षात घ्या, स्पीड तुमची 30 वर्ड्स पर मिनिट असायला हवी. अंग्रेजी आणि मराठी या दोन भाषेमध्ये तुमचं टायपिंग स्पीड असायला हवी, हे याची फक्त खात्री घ्यावी आहे. MSCIT समजा तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तुम्ही लावू शकता. त्यानंतर नसलास तर तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला ॲटलीस्ट वर्ड प्रेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट यांची इत्यादीची माहिती असावी डेफिनेटली, कारण की जागाच तुमची ही सहाय्यक आणि लिपिकच्या नावाने निघते आहेत. तर जे तुमचं MNC आहे त्यामध्ये तुम्हाला जे पण BMC आहे त्यामध्ये जे तुम्हाला वॅकन्सी निघतात आहेत, तर त्यासाठी तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज असणं तर आवश्यक आहेच. कळलं, आता पुढे बघूया.
आता वयोमर्यादा काय, एज लिमिट काय, कोणकोण फॉर्म फिल करू शकतं, तर मी जे तुम्हाला आता स्पेसिफिकेशन सांगितले 45% पास झालेले सर्व विद्यार्थी, प्रथम प्रयत्नात पास झालेले सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ज्यांच्या 10वी आणि 12वीमध्ये 100 गुणांचा मराठी आणि 100 गुणांचा अंग्रेजी हा विषय असेल ते सर्व व्यक्ती हे फॉर्म भरू शकतात. त्यांचे वयोगट आहे 18 वर्षे ते 38, 18 to 38 इयर्स पर्यंत जितके पण लोक आहेत ते सर्व फॉर्म फिल करू शकतात. या व्यतिरिक्त मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष आहे, म्हणजे 5 वर्षाचा रिलॅक्सेशन मिळाला आहे. या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला, जसं कोणी एक्स सर्व्हिसमॅन असतात किंवा कोणतं, जसं बोललं ना, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी असतं, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी असतात, खेळाडू उमेदवारी आहेत, कोणी समजा स्टेट खेळतं, नॅशनल खेळतं, त्यांच्याकरिता सुद्धा जागा या राखीव केलेल्या आहेत. किंवा त्याच्यासाठी बोलू शकतो मी, सॉरी, राखीव नाही केलेल्या आहेत, आपण विचार, त्यासाठी वयोगटासाठी एक्सटेन्शन दिला गेलेला आहे. सो जर तुम्हाला 43-45 वर्षापर्यंत समजा तुम्ही कोणी असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पक्क फॉर्म फिल करा, याचा लाभ घ्या या वॅकन्सीचा. आता सगळ्यात महत्वाचं की पेपर होणार कसा, तर पेपर होण्याकरिता लक्षात घ्या की फक्त 4 हे मेन सब्जेक्ट्स तुम्हाला राहणार आहेत. सगळ्यात पहिली मराठी भाषा व व्याकरण, याचे फक्त 25 प्रश्न राहतील आणि त्याला गुण राहतील 50, म्हणजे 1 प्रश्न 2 गुणाचा असणार. दुसरा राहणार अंग्रेजी भाषा, इंग्रजी भाषा व व्याकरण. इंग्रजी भाषा व व्याकरणकरिता सुद्धा 25 प्रश्न राहतील आणि 50 गुण राहणार. मग राहणार सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस करिता तुम्ही लास्ट 5 ते 6 महिन्याचे जेवढे पण जीई आहेत ते वाचून घ्यावं, ते तुम्हाला कामात येणार. त्याकरिता सुद्धा 25 प्रश्न राहतील 50 गुणाकरिता. आणि बौद्धिक चाचणी. बौद्धिक चाचणी म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग, ठीक आहे, म्हणजेच मॅथ्स आणि रिझनिंग जे ॲप्टिट्यूड असतं त्यात 25 प्रश्न राहतील 50 गुणाकरिता. लक्षात घ्या परीक्षेचे माध्यम काय राहणार आहे, फक्त इंग्रजी भाषा ही इंग्रजीत राहणार, बाकी तुमचा सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि मराठी भाषा हे सगळं पेपर मराठीमध्ये राहणार आहेत, ठीक आहे. पेपर हा 100 मिनिटाचा असणार, 100 गुण राहतील, म्हणजेच 1 प्रश्न 1 मिनिटाला तुम्ही आराम नेहमी प्रत्येकप्रमाणे सॉल्व करू शकता. आणि टोटल गुण राहणार 200. यात तुमचा जो रिझल्ट लागेल त्यावर तुमचं डिरेक्ट सिलेक्शन आहे. तुमची मौखिक चाचणीचा अर्थ इंटरव्ह्यू होणार नाही, घेण्यात येणार नाही, यात इंटरव्ह्यू पण नाही, फक्त तुमचा साधा पेपर आहे, याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केला तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही सिलेक्ट होऊन जावं. पुढे आता फॉर्म भरायचा कुठं, कसं करायचं, त्याच्याकडे लक्ष घ्या. याकरिता एक त्यांनी प्रॉपरली एक साईट दिलेली आहे, या साईटवरच तुम्ही क्लिक करा. समजा तुम्ही त्याच्या वेबसाईटवर गेलात BMC च्या, तर तुम्हाला इतक्या साऱ्या लिंक्स मिळणार की तुम्ही फार कन्फ्युज होणार, तुम्हाला गोंधळ उचणार की तुम्ही आता करायचं कसं, तर त्यात जाऊ नका. मी याची एक लिंक, ही जी लिंक दिलेली आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून फॉर्म फिल करू शकता. सध्या जसं मी आजच याचा फॉर्म सुरू झालेला आहे, तर सध्या ती लिंक ॲक्टिव्ह झालेली नाही, पण लिंक हीच राहणार ज्यावरून फॉर्म फिल करता जाणार, ओके. आता फॉर्म कधीपर्यंत फिल होणार याची मी माहिती पुढे देणारच. समजा तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असला ह्या फॉर्म फिल करण्याच्या प्रोसिजरमध्ये, समजा लिंक ॲक्टिवेट नसल्यास, तर तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. हा नोटिफिकेशनमध्येच मेन्शन आहे. हा टाईम 10:00 ते 5:00 तुम्ही त्यांना कॉल करू शकता. पण लक्षात घाला, त्यांची जेवणाची वेळ ही 1:30 ते 2:30 आहे, त्या दरम्यान कॉल करू नका, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे, ओके. सोमवार ते शनिवार हा पक्क BMC आणि महाराष्ट्रातच असायला हवा, ज्यामध्ये प्रॉपर जेवणाची वेळ सुद्धा मेन्शन केलेली आहे. चला आगे समजावूया. आता लक्षात घ्या, जसं बोललो मी की आता फॉर्म कधी भरणं सुरू करू शकता, तुम्ही फॉर्म फिल करणं सुरू करू शकता 20 तारखेपासनं, 20 ऑगस्टपासनं, सॉरी बरोबर आहे, 20 ऑगस्टपासनं याचा फॉर्म फिल करण्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे. तर हा फॉर्म फिल करू शकता तुम्ही 9 सप्टेंबरपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. तुम्हाला ज्या बोलल्याप्रमाणे याची लिंक सध्या ॲक्टिवेट नव्हती, लिंक ॲक्टिवेट होऊन जाणार, नाही झाल्यास तो फोन नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता, नाही झालं तर तुम्ही मला मेसेज टाका, आपण बघूया काय होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाची सूचना लक्षात घ्या, उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट, म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही फिल करणार आहे त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.
तसेच परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट काढून सुद्धा स्वतःजवळ ठेवावी. ई प्रिंट जेव्हा तुम्ही आता फीस पे करणार याची, त्याची पण तुम्हाला प्रिंटआउट घ्यायची आहे, आणि ऍप्लिकेशन भरली त्याची पण प्रिंटआउट हवी आहे. या दोन्ही प्रिंट सोबत ठेवायच्यात, हे नवीन आहे तुमच्याकरिता म्हणून सांगतोय. दोन्ही प्रिंट सोबत ठेवायच्या, कारण पेपर जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाणार तेव्हा तुमच्या दोन्ही पण प्रिंट्स चेक केल्या जाणार आहेत. पुढे बघूया. आता फीस किती? तर फीज ही आहे 1000 रुपये, आणि ही मागास वर्गातील उमेदवारांकरिता ही आहे 900 रुपये. ओके, तर हा फॉर्म फिल करू शकता तुम्ही या प्रकारे. अर्ज कसा करावा मी आत्ताच तुम्हाला बोललेलो. या साईट, या ही जी वेबसाईट दिसते आहे, ही जी लिंक दिसते आहे, लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, यावर तुम्ही क्लिक करून फॉर्म फिल करू शकता. ओके, तर लक्षात घ्या, वॅकन्सी चांगली आहे. मी नेहमी म्हणतो आपल्याला फक्त एक गव्हर्नमेंट जॉबची गरज आहे, आणि जॉब पण चांगला आहे, बीएमसीमध्ये आहे. बीएमसी म्हणजे सगळ्यात मोठी बीएमसी आहे, ज्याचा एक बजेट जो डिसाईड होतो तो कुठेतरी म्हणू शकतो की मी कोणत्या तरी तर छोट्याच्या स्टेटचा जो बजेट आहे तो एक बीएमसीचा स्टेट बीएमसीचा बजेट असतो. फार मोठी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे. वॅकन्सी मिळत असणार, जागा मिळत असणार तर सोडायची नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. अशाच प्रकारच्या आणखी इन्फॉर्मेशन घेण्याकरिता चॅनलला पक्क नक्की सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ प्रत्येकी लोकांना शेअर करा जे पण यामध्ये एलिजिबल असणार, तुमच्या मित्रमंडळीत, परिवारांमध्ये, जेवढे लोकांना तुम्ही पाठवू शकता नक्की पाठवा, आणि याचा पूर्णपूर्ण उपभोग घ्या. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसोबत. धन्यवाद.